आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यश निमल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं रॅबिज लसीकरण. इचलकरंजी यश निमल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं आज इचलकरंजीमध्ये पाळीव कुत्र्यांना रॅबिज लस देण्यात आली. पाळीव कुत्र्यांनी जर माणसांना चावा घेतला तर मोठा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी आणि कमी होण्यासाठी रॅबिज लस दिली जाते. या रॅबिज लसीचं आयोजन इचलकरंजीमध्ये वेलफेअर फाउंडेशननं आयोजित केलं होतं. यावेळी इचलकरंजी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या डॉग रहित डॉग सहित यामध्ये सहभाग नोंदवला. या फाउंडेशनच्या वतीनं अनेक डॉग यांना औषध उपचार देण्यात आलं. माणकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. रॅबिज डे असल्या कारणानं जे स्ट्रीट डॉगी गल्लीतले कॉलनीतले जे कोणी आहेत किंवा पाळीव आहे ज्यांना वॅक्सिनेशन तपासण्याची परिस्थिती नसते त्या लोकांच्या मदत करून आम्ही वर्ल्ड अँटीबायोटिक डे निमित्ताने अँटीरॅबिजचा डोस देतो आहोत, जेणेकरून अँटीरॅबिज माझ्या हायली झोनोटिक डिसीज आहे तो कंट्रोल करण्यासाठी छोटासा आमचा.